पालकमंत्री आले ते भेटले नाही, ते आदिती तटकरी बाजूने गेली भेटले नाही, त्यामुळे त्यांचं थोडस नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागले नाही. त्यांनी स्वतः विचारलं होतं की मी कधी खोटं बोलत नाही, तर खोटं बोलल्याशिवाय आता चेंजच पडत नाही. त्याला नुसता टर्मिनेट आणि दंड लावून उपयोग नाही, त्याला सजा लागली पाहिजे. त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. त्यांच्यामुळे आम्ही लोक मरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सोमवार दिनांक 26 ऑगस्टला मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्याचा काय परिणाम झाला हे पाहण्याआधी हा दौरा का करावा लागला हे आपण पाहूयात. 15 ऑगस्टला मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी जन आक्रोश समितीचे 3 पदाधिकारी आमरण उपोषणासाठी माणगाव येथे बसले होते. 16 तारखेला शिवसेना पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी उपोषणाच्या ठिकाणी माणगाव येथे जात उपोषणकर्त्यांची समजूत घालण्यासाठी भेट घेतली. गोगावले यांनी उपोषणकर्ते आणि इतर कार्यकर्ते यांचे बोलणे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांशी करून दिले आणि 19 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता मुंबईला जन आक्रोश समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळाला भेटण्याचे ठरवले. उपोषण मात्र सुरूच होतं. उपोषणाच्या 5व्या दिवशी मुख्यमंत्री भेटणार होते पण ऐनवेळी मुख्यमंत्र्यांची भेट कॅन्सल झाली. यामुळे जन आक्रोश समितीचे कार्यकर्ते नाराज झाले. भरत गोगावले भेटीसाठी पुन्हा 19 तारखेला उपोषण स्थळी गेले असता तिथे उपोषणकर्त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली. 20 तारखेला जेव्हा उपोषण सोडले यावेळी देखील आपली फसवणूक झाली, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही हीच सगळ्यांची भावना होती. उपोषण संपले यावेळी देखील सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच 10-12 दिवसांवर येणारा गणपती उत्सव आणि जन आक्रोश समितीचा रोष या गोष्टी लक्षात घेता हे उपोषणकर्त्यांचे यशच म्हणावे लागेल की मुख्यमंत्र्यांना महामार्ग पाहणीसाठीचा दौरा करावा लागला. आता आपण पाहूयात मुख्यमंत्र्यांचा पूर्ण दौरा कसा राहिला. पनवेल पळसपे येथून या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणी दरम्यान गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर दुसरीकडे पाहिलं तर शिवसेना उपाठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा निषेध म्हणून काळे झेंडे पेनमध्ये दाखविण्यात आले. यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पेन तसेच माणगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना देखील पकडून पोलीस चौकीत बसविण्यात आले. मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या उपोषणाकडे तर रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे आणि जिथे उपोषण सुरू होते ते श्रीवर्धन मतदारसंघातील स्थानिक आमदार आदिती तटकरे यांनी देखील पाठ फिरवली होती. पण मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पाहणीसाठी दौरा केला असताना देखील या दौऱ्याला खासदार सुनील तटकरे आणि आमदार आदिती तटकरे यांनी दांडी मारली. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यातून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आता कोकणकरांमध्ये निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले आणि पहिली टेक्नॉलॉजी M60 RFC आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर M60 पद्धत व तिसरी DLC पद्धत या 3 आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट M60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे असे सांगून कामाला गती देण्याचे काम केलेले सध्या तरी या दौऱ्यापुरते पाहायला मिळाले. तसेच जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिले आहेत. यामध्ये देखील जिथले काम बाकी आहे तिथले कॉन्ट्रॅक्टरच नव्हे तर राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत असे कोकणकर नागरिकांचे म्हणणे आहे.
तसं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती समाधानी आहे. रस्त्याचे काम आता तरी लवकर पूर्ण होईल अशी एक नवीन आशा त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. गेले 17 ते 18 वर्ष जे जे लोक शब्द देत आले ते कोटाळले असं माझा म्हणण्याचा उद्देश होता. मुख्यमंत्री अतिशय चांगले आहेत, जनतेची त्यांना तळमळ आहे आणि म्हणूनच त्या इथे इथे आल्यानंतर त्यांनी आज खऱ्या अर्थाने एसपीने ऑर्डर दिली की जे गुन्हेगार आहेत, ज्या निष्पाप लोकांचे बळी या रस्त्यामध्ये गेले त्याचं म्हणजे गुन्हा दाखल त्याचं कॉन्ट्रॅक्टरवरती करा असे आदेश त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी दिले. त्यामुळे आम्ही सुद्धा निश्चितपणे समाधानी आहोत आणि खड्डा बुजवण्याचं काम, खड्डे भरण्याचं काम चालू आहे, भविष्यामध्ये रस्ता होऊन जाईल. मुंबई गोवा महामार्ग जनाग्रह समितीने केलेल्या उपोषणाची दखल घेऊन आज मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला. या दौऱ्यामध्ये जनाक्रोशचे निवेदन साहेबांनी स्वीकारलं आणि अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या जबाबदारीमुळे इकडे जे सर्व अपघात झालेले आहेत त्या अपघाताची मनुष्यवधाचा गुन्हा ते आतापर्यंत जेवढे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत त्या सर्वांवरती गुन्हे दाखल करा. त्याचप्रमाणे अनेक जनाक्रोशच्या ज्या इतर मागण्या आहेत की आपल्या कोकणातील जी लोक इकडे अपघातात मृत्यूमुखी पडलेत त्यांना सुद्धा सरकारच्या वतीने मोबदला मिळाला पाहिजे आणि अनेक योजना अनेक आज रस्त्याच्या संबंधित ज्या सर्व सूचना आहेत किंवा आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे आणि आम्ही जनाक्रोश याच्यावरती समाधानी आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.